सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। पत्रकार हल्ल्यावरून संग्राम देशमुख संजय विभूतेंची प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी। डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रशासनाला परातभर सोने आणि नोटा देऊन अनोखे आंदोलन। कडेगाव तालुक्यातील पत्रकार सूरज जगताप यांच्यावर वाळू तस्करांनी केलेल्या हल्ला प्रकरणावरून विटा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला विविध राजकीय पक्षाचे नेते पाठिंबा व्यक्त करत आहेत। आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन वाळू तस्करांनी केलेल्या हल्ल्यावरून प्रशासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। याबाबत आपण विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांना कळवणार आहोत। त्यांच्या मार्फत विधानसभा आणि विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून पत्रकारांना न्याय मिळवून देऊ अशी भूमिका संग्राम देशमुख यांनी मांडली आहे। आज या ठिकाणी गेले कित्येक दिवस एका अत्यंत दुर्दैवी पत्रकार बंधूला बॅड त्याच्यावरती झालेला हल्ला, कुटुंबात घरात शिरून खऱ्या अर्थानं न्याय व्यवस्थेला मदत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा व्यक्तीला मारहाण होत असेल तर ही खूप खेदजनक आणि निषेधाची बाब आहे। ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी मी पत्रकार बंधू जगताप यांच्याशी मी फोनवरनं विचारपूस केली आणि खऱ्या अर्थानं वाळूचा व्यवसाय करणारे, दुर्दैवानं समाजामध्ये हानिकारक असणारे व्यवसाय की जे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी चालत आहेत अशा व्यवसायाला मदत करणारी व्यवस्था प्रशासनामध्ये असणं ही राज्याच्या आणि संविधानाच्या दृष्टीकोन धोक्याची घंटा आहे। मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता या नात्यानं झालेल्या क्षणालाच आम्ही याचा पाठिंबा दिलेला आहे। पुन्हा एकदा पत्रकार बंधूंना मी उद्याच्या संविधान बचाव रॅलीच्या निमित्तानं विटा शहरामध्ये जे काही या ठिकाणी आपण प्रशासनाकडे सरकारकडे एक दाद मागण्याचा प्रयत्न करतो आहे त्यालाही पाठिंबा देतो। ह्या चाललेल्या उपोषणाला न्याय मिळेपर्यंत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सोबत असू अशा पद्धतीने या ठिकाणी पाठिंबा देतो। जो हल्ला झाला ज्याच्यामध्ये गेले कित्येक दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशासन या ठिकाणी न्याय देण्याचं सोडून वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी चुकीचा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करतात, मी या निमित्तानं आपल्याला आश्वस्त करतो। राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय दरेकर साहेब असतील, हे दोघंही त्या ठिकाणी या हल्ल्याच्या संबंधीचा न्याय विधानसभेमध्ये मागतील याची मी या निमित्तानं खात्री। तर शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी पत्रकारांच्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करत या संदर्भात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करू असे सांगितले। वाळू तस्करांनी पत्रकारांना घरामध्ये घुसून मारलेल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी विट्यामध्ये सर्व पत्रकारांचं आंदोलन सुरू आहे। 4 दिवस मुंबईमध्ये असल्यामुळे मला या ठिकाणी वेळ मिळाला नाही, परंतु रात्री आल्या पहिल्यांदा मी आज या आंदोलनाला भेट द्यायला आलो। परंतु ही गोष्ट गंभीर आहे की एखाद्या वाळू तस्कराविषयी अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर तातडीनं त्या वाळू तस्कराला कळणे आणि पत्रकारांना मारहाण करणे किंवा त्यांना जीवे मारण्याची धमकी देणे ही गोष्ट खऱ्या अर्थानं गंभीर आहे। प्रशासनानं त्याची गंभीरतेने दखल घ्यायला पाहिजे होती, ती घेतली जात नाही। त्यामुळं मी आज माननीय जिल्हाधिकारी सो माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्याकडं भेटीची वेळ मागितलेली आहे आणि मी त्यांना भेटायला आज सांगलीला चाललो आहे। खऱ्या अर्थानं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे कधीही
मुजोर अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नाहीत। पत्रकारांच्या बाबतीमध्ये पत्रकार संरक्षण कायदा करण्यापाठीमागं सुद्धा माननीय उद्धव ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं प्रयत्न केलेले आहेत। मला खात्री आहे की याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, आणि यासाठी मी स्वतः माननीय जिल्हाधिकारी सो आणि माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलणार आहे आणि या पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। ते जर ऐकत नसतील या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना मी सांगून तातडीनं या विषयामध्ये लक्ष घालून वाळू तस्करांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून याच्यामध्ये त्यांना सहकार्य करणारे जे कोणी अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार। तसेच डेमोक्रॅटिक पार्टीच्या वतीने पत्रकारांना पाठिंबा देण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले आहे। प्रशासनाला प्रतिकात्मक सोने आणि नोटा हे आंदोलन करण्यात आले। यावेळी संदीप ठोंबरे व डेमोक्रॅटिक पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार हल्ल्यातील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। प्रशासनाला गोळीबार मारायची, सुपारी घ्या। शेतकऱ्याला मारायची, सुपारी घ्या। पत्रकारांना मारायची, सुपारी घ्या। सुपारी घ्या, सुपारी घ्या, सुपारी घ्या, सुपारी घ्या। तहसीलदार दादा सुपारी घ्या, कलेक्टर दादा सुपारी घ्या, कलेक्टर दादा सुपारी घ्या। गोळीबार मारायची, सुपारी घ्या। पत्रकारांना मारायची, सुपारी घ्या। शेतकऱ्याला मारायची, सुपारी घ्या। गोळीबाराला मारायची, सुपारी घ्या। शेतकऱ्याला मारायची, सुपारी घ्या। तो बघायची पाहिजे चार दिवस झाले मी बघतोय या देशातील चौथा स्तंभ म्हणून ज्या पत्रकारितेकडे बघितलं जातं त्या पत्रकारांच्यावर सूरज जगताप या पत्रकारांच्यावर खरं वास्तविक हल्ला झाला। या हल्ल्याचा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर अशा पद्धतीनं निषेध करतोय। खरं वास्तविक या हल्ल्याच्या पाठीमागे गेले चार दिवस झालं। या सांगली जिल्ह्याचे खासदार इथं आले, इथले या विभागाचे आमदार इथं आले, कडेगाव तालुक्यातले आमदार इथं आले, जिल्हा परिषदेचे सदस्य अध्यक्ष इथं आले। संग्राम भाऊ, म्हणजे या जिल्ह्यातले सगळे, तालुक्यातले नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातले सगळे पक्षाचे सगळी मंडळी इथं आली आणि आंदोलनाला पाठिंबा दिली। त्याच्यामध्ये सगळे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी इथं आले, त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला, तरी सुद्धा प्रशासन कारवाई करत नाही ह्या गोष्टीचं मला खरं तर आश्चर्य वाटतंय। आणि मग ह्या तहसीलदारच्या आणि या प्रांताच्या पाठीमागे नेमकी ताकद कुणाची आहे हे खरं वास्तव की बघणं गरजेचं आहे आणि हा एक संशोधनाचा भाग आहे। आज आम्ही असं केलं की जसं सूरज जगतापांच्यावर हल्ला झाला तो कशासाठी हल्ला झाला तर तिथल्या तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांचा जो काही वसूल आहे जो बुडतोय खरं वास्तू त्यांना ज्यासाठी तिथं नेमणूक त्यांची केलेली आहे तो शासकीय महसूल गोळा करायसाठी। परंतु ते शासकीय महसूल गोळा करत नाहीत, ते दोन नंबर धंदेवाल्यांच्याकडनं जो वसूल गोळा होतोय तो लाखोंच्या वसुलावर पाणी पडतंय अशा पद्धतीची घटना जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा खरं वास्तविक या तहसीलदार आणि कडेगावच्या प्रांतांनी सूरज जगताप या पत्रकाराला मारहाण करण्याची किंवा जीव मारण्याची सुपारी दिली होती, त्यासाठी काहीतरी पैसे दिले असतील असा एक आमचा समज झाला। आणि कदाचित या जिल्ह्याचे खासदार आले, आमदार आले, दोन्ही विभागातले आमदार खासदार सगळी मंडळी इथं आली आणि सूरज जगताप या पत्रकारांनी सगळ्या मीडियावाल्यांना पाठिंबा दिला की ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करावी। तसंच ह्याचा मास्टर माइंड असणारे जे महसूल खात्यातले पुष्पा जे अधिकारी तिथं मॅडम बसलेले आहे आणि जे कोण तिथं प्रांत अधिकारी आहेत, खरं तर चंदन तस्कर करणारा पुष्पा पण बघितला असेल, पण वाळू तस्करी करणारे महसूल विभागातले हे पुष्पा यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केली। कित्येक चार दिवस झालं चालू आहे पण या प्रशासनानं काय लक्ष दिलं नाही। पण आम्ही पण असं डोक्यात घेतलं, जर तुम्ही त्यांची सुपारी घेत असला आणि पत्रकारांना जर मारहाण करत असला तर आम्ही पण आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं हे जिल्हाधिकाऱ्यांना परात भरून पैसा आणि सोन्याची सुपारी देतोय की ज्या सांगली जिल्ह्यातल्या पत्रकार असणाऱ्या सूरज जगतापांच्यावर जो काही जीवघेनं हल्ला केला तर आता आम्ही कुणावर हल्ला करा असं म्हणत नाही। आम्ही रीतसर अशा पद्धतीचं पत्र या प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून विट्याच्या तहसीलदारांना देतोय आणि ही पैसे देतोय, तुम्हाला सुपारी देतोय की तहसीलदार आणि प्रांतांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा जो आहे
त्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्या अधिकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी आणि त्यांना सेवेतून कायमचं बडतर्फ करावं अशा पद्धतीची मागणी घेऊन आज आम्ही ही सगळं आपल्या साक्षीनं डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ही सोननानं आणि पैशाने भरलेली परात ही सन्माननीय तहसीलदार साहेबांना भेट देतोय. तुम्हाला सांगतोय आम्ही की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पोचवा, आमची भावना पोचवा आणि आमची सुपारी घ्या आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा पद्धतीची मागणी आज आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने करीत आहोत.